डाउनलोड द Z5 ऍप नाउ. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मालविका ओरडली म्हणून रॉकी नाराज असतो, तेवढ्यात मोमो तिथे येते आणि काय झालं असं विचारते. तेव्हा मी सॅड असतो, तेव्हा मी खूप खातो असं बोलतो. ओम तुझ्याशी खोटं नाही बोलला, तो तुझ्यावर प्रेम नाही करत, पण मालविका माझा नेहमी अपमान करते, मला नको नको ते बोलते, असं बोलत रॉकी रडत असतो. दुसरीकडे स्वीटू एकटीच काम करत असते. ओम तिला मदत करायला येतो, पण स्वीटू त्याला बाहेर जायला सांगते आणि एकटीच काम करते. ओम दरवाजासमोर उभा असतो, तेवढ्या तिथे रॉकी येतो. स्वीटू माझ्या बहिणीसारखी आहे, मी तिला असं नाही बघू शकत, म्हणून रॉकी आणि तो दोघेही तिला मदत करायला जातात. तेव्हा स्वीटू त्यांना नकार देते, पण ते दोघेही अजिबात ऐकत नाही. शेवटी स्वीटू त्यांना काम सांगते. ते तिघे एकत्र काम करत असतात, पण रॉकीला काही जमत नसतं. स्वीटू त्याला नीट समजावते. रॉकी नंतर नीट काम करायला लागतो. ओम सुद्धा मदत करत असतो. रॉकी नंतर दमून बसतो आणि झोपून जातो. ओम हळद कुटत असतो, नंतर तोही थकतो. स्वीटू त्याला आराम करायला सांगते. ओम झोपून जातो. स्वीटू एकटीच काम करत असते. नंतर स्वीटू ओम जवळ जाते आणि त्याची मान ठीक करत असते. ओम झोपेत तिचा हात पकडतो आणि त्याला जाग येते. स्वीटू लगेच उठते. ओम लगेच कामाला लागतो. नंतर ओम मुद्दाम रॉकीला उठवतो, मस्करी करत असतो. रॉकी उठतो आणि कामाला सुरुवात करतो. नंतर स्वीटू थकते आणि तिला सुद्धा झोप लागते. ओम सगळं काम करतो आणि रॉकीला घेऊन तिथून निघतो. दुसऱ्या दिवशी मालविका क्लायंट सोबत बोलत असते. काम झालं नसेल म्हणून ती टेन्शन मध्ये असते. काम पूर्ण झालंय का बघायला ती येते आणि स्वीटूला उठवते. ती झोपलेली म्हणून तिच्यावर ती खूप ओरडते. तिला वाटेल ते बोलते. तिला वाटतं काम नाही झालं म्हणून ती स्वीटूला खूप बोलते. तेव्हा ऑर्डर रेडी आहे असं स्वीटू तिला सांगते. मालविकाला धक्का बसतो. तेव्हा तुला वेळेत ऑफिसला सुद्धा यायचं आहे असं मालविका तिला बोलते आणि स्वीटूला 20,000 रुपये देते. स्वीटू खूप खुश होते आणि तिला थँक्यू बोलते. दुसरीकडे दादा झोपेतून उठतात आणि लगेच उधारी मागायला बाहेर पडतात. पण नलू त्यांना अडवते, पण दादा काहीही ऐकत नाही. तेवढ्या स्वीटू येते आणि त्यांना बाहेर जाऊ देत नाही. तेव्हा तुझं लग्न थाटामाटात करायचं आहे, त्यासाठी पैसे लागतील म्हणून मी चाललोय, असं दादा बोलतात. स्वीटू त्यांना समजावून आत आणते आणि त्यांच्या हातात 20,000 ठेवते. तेव्हा मी ओव्हर टाईम केलाय, असं स्वीटू बोलते आणि भावूक होते. आता मी मोठी झाली आहे, मी जबाबदारी घेऊ शकते. माझं लग्न तुमच्या मनासारखंच होणार, पण त्यासाठी तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, असं स्वीटू बोलते. दादा तिला जवळ घेतात. नक्की काय घडणार येणाऱ्या भागा जाणून घेण्यासाठी बघत राहा येऊ कशी तशी मी नांदायला, फक्त झी मराठीवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.